ती राज्यघटना लोकशाही याच्यावर मला काही प्रश्न विचार. पण तत्पूर्वी एक प्रश्न म्हणजे उपनिषदांनी माणसाचं अंतर्यामी मन हे उभं केलं, बुद्धांनी 62 प्रकारची तत्वज्ञानापासून त्यांचं तत्वज्ञान निर्माण केलं, त्यांना काउंटर करण्यासाठी गीतामध्येही तसाच प्रयोग झाला. परंतु बुद्धांनी जी अंतर्यामी जी आहे म्हणजे ज्याला आजच्या काळामध्ये विपश्यना म्हणून ओळखलं जातं किंवा साधना म्हणून, ही साधना किंवा ही विपश्यना मानसशास्त्र आणि अध्यात्म हे विज्ञान आहे असं आपणही म्हटलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म हा साधना किंवा विपश्यना वगळून आहे असा जो भाग सांगितला जातो आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हणतो की अध्यात्म हे मानसशास्त्राचंच विज्ञान आहे आणि ते सिद्ध होतं, तर नेमका हा अंतर्यामीचा जो भाग आहे आणि त्याच्यातूनच संत चळवळ पुढे आणखी क्रांती करते, त्याच्यातच लपलेली एक प्रतिक्रांतीची विजयी आहे. तर या साधनेला किंवा या मानसशास्त्राला या क्रांती प्रतिक्रांतीच्या ओघामध्ये किती महत्त्व नाही. आता असं बघा की बुद्धाने जे तत्त्वज्ञान मांडलं त्याच्या काळात आणि त्या तत्त्वज्ञानाचा विकास चीन आणि जपानमध्ये जो झाला, तो बुद्धाचं तत्त्वज्ञान हे प्रामुख्याने धार्मिक तत्त्वज्ञान या पद्धतीचं आहे, तर ज्याला खरं म्हणजे धार्मिक म्हणण्यात पण काही अर्थ नाही त्याला, की ध्यान हे बुद्ध धर्माचं एक प्रमुख असा पाया आहे. आता हे जे ध्यान आहे हे ध्यान म्हणजे काय आहे, तर माणसाचा आंतरप्रवास आहे. म्हणजे मी जसं वेदांचं विश्लेषण करताना त्या प्रकरणाला नावच दिलेलं आहे की बाह्य विश्वाचे प्रवास वर्णन माझ्या मानव आणि धर्मचिंतन या ग्रंथात, आणि उपनिषदांची चर्चा करताना माणसाचं आंतरविश् नाही आंतरविश्वाचे काहीतरी हे असं हे टायटल दिलेलं आहे. तर हे आंतरविश्वाची भानगड आहे, हे बाह्य विश्वाची भानगडच नव्हती. तर ध्यान हा त्याचा केंद्रबिंदू होता आणि हे ध्यान हा जो भारतीय शब्द आहे ध्यान, ज्यावेळी तो पलीकडे गेला चीनमध्ये त्या शब्दाचा अर्थ झाला चान, ध्यानचा झाला चान. आणि ज्यावेळी बौद्ध धर्म हा जपानमध्ये गेला त्यावेळी त्याचा अर्थ झाला झेन, तेव्हा आज बुद्धाचा जो धर्म आहे तो जगामध्ये झेन बुद्धिझम म्हणून ओळखला जातो, म्हणजे ध्यानावर आधारलेला बौद्ध धर्म असा त्याचा अर्थ होतो. आता हे बुद्धाने काय, बुद्धाच्या तत्त्वज्ञानाच्या तीन पातळ्यांच्यामध्ये बुद्धाने आपलं तत्त्वज्ञान विशद केलं. पहिली जी पातळी आहे ती गृहस्थांच्यासाठी आहे. गृहस्थांच्यासाठी म्हणजे काय, हे पंचशील आहे. मी माझ्या आयुष्यात कोणती तत्व पाळेल, तर मी कोणाशी वाईट भाषण करणार नाही, मी कोणाशी खोटं बोलणार नाही, मिथ्या गोष्टी करणार नाही, मी प्राण्यांची हत्या करणार नाही. नंतर मुसावादा विरमणे आणि शेवटचं जे आहे हे सुरा मेरे मज्जे, म्हणजे ज्याच्यामुळे इंटॉक्सिकेशन होईल अशा पदार्थांचं मी सेवन करणार नाही. हे जे पंचशील, साध्या माणसाने आपल्या जीवनात काय करायचं हे पंचशील अनुसरायचं आणि आपलं जीवन सरळ मार्गाने व्यतीत करायचं, म्हणजे आपला मृत्यू पण सरळ होतो, काय भानगड नाही, तुमच्या डोक्यात हाव नाही, तृष्णा नाही, कारण तृष्णेशिवाय चोरी येत नाही, तृष्णेशिवाय खोटं बोलणं येत नाही. तर तृष्णा ही सगळ्या दुःखाचं मूळ आहे, तर पहिल्यांदा ती तुम्ही काढा आणि असं साधं जीवन जगा, सुंदर जीवन जगा हा सामान्य माणसासाठी. नंतर त्यांनी आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला जो बौद्ध धर्माकडे जाणार आहे, तो थोडासा विचारवंतांच्यासाठी सांगितला, वरच्या स्तरासाठी सांगितलं की बाबांनो काय करा तुम्ही,
सम्यक दृष्टी कशी असायला पाहिजे तुमच्याकडे, सम्यक जीवन कसं असायला पाहिजे तुमच्याकडे, सम्यक वाचा कशी असायला, हा सगळा आर्य अष्टांगिक मार्ग आहे ना, तो त्याच्या थोड्या वरच्या वर्गासाठी सांगितलेला आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो त्याने भिकुंजासाठी सांगितलेला आहे. आणि भिकुंजासाठी हे त्याने ध्यान सांगितलं की तुला जर मुक्त व्हायचं असेल, ध्यान हे मनाचं शास्त्र आहे आणि तुम्ही जसं ध्यान कराल तसं तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या गाभ्यापर्यंत जाल आतमध्ये, आणि मग त्या गाभ्याला तुम्ही स्पर्श केलात की तुम्हाला एक दृष्टी मिळेल. विपश्यना म्हणजे काय? विपश्यना या शब्दाचा अर्थ जीवनाची विशेष दृष्टी, जी आपल्यासारख्या सामान्य माणसाला नसते, पण जे ध्यान करतात त्यांना ते विशेष दृष्टी येते. आणि ही विशेष दृष्टी ज्यावेळी त्याला प्राप्त होते ना, त्यावेळी तो माणूस मौनातच जातो, का त्याला काही बोलावंसच वाटत नाही. त्याला जे सापडतं ते त्याला अभिव्यक्त नाही करता, अभिव्यक्त करता येत नाही. आता खरं म्हणजे हा ध्यानावरचा जो बुद्धिझम आहे हा याचं उगमस्थान पण फार मजेशीर आहे, कारण बुद्ध 80 वर्ष जगले आणि या 80 वर्षाच्या काळामध्ये त्याने अनेक प्रयोग केले. अनेक ते डॉक्टर पण होते, म्हणजे झाडपाल्याचे औषधं देणं, एखाद्या रोग्याची शुश्रूषा करणं, आणि म्हणून ते म्हणायचे की मी डॉक्टर आहे, मी वैद्य आहे त्यावेळेचा. तसं त्याने एक प्रयोग असा केला, त्यांचा भिक्खू संघ फार मोठा होता. तर एकदा ते ध्यान करत असताना काही भिक्खू तिथे गेले आणि ते म्हणले की भगवंताने आमच्याशी काहीतरी बोलावं. मग ते ध्यान सुरू असतानाच उठले तिथून आणि खूप भिक्खू तिथे बसलेले होते आणि ते बसले त्यांच्यासमोर. एका भिक्खूने त्यांना एक फूल आणून दिलं, ते फूल त्याने हातात घेतलं आणि ते खूप वेळ त्याच्याकडे ते बघत बसले त्या फुलाकडे आणि ते उठले गेले, उठले उभे राहिले, काहीच बोलले नाही का अक्षर. आणि सगळ्या भिक्खू संघाकडे त्याने असं निहाळून पाहिलं, तर त्याच्यात फक्त एक बौद्ध भिक्खू हसला, महाकश्यप हसला. आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर तो ज्यावेळी हसला त्यावेळी बुद्ध पाठीमागे फिरले आणि गेले आणि म्हणाले की माझा उत्तराधिकारी हा आहे, तर मी आता काय बोललो ते तुम्हाला सांगेल. आणि बुद्धाची जी मौनाची भाषा होती ही मौनाची भाषा त्यांनी भिकुना समजावून सांगितली, तर ही मौनाची भाषा आहे. विपश्यना किंवा ध्यान हे मौनाची भाषा आहे आणि ती सामान्य माणसासाठी नाहीच आहे. बाबासाहेबांनी जो बुद्ध तुम्हाला दिला तो सामान्य माणसानं दिलेला आहे, तो काय भिकून दिलेला नाही आहे. म्हणून भिकूनच जे सामान्य माणसाला जे पाहिजे, जे क्रांतिकारी पाहिजे, ते त्याने त्याला दिलेलं आहे. आणि बुद्धाच्या तोंडी बाबासाहेबांनी मार्क्सची वचनं टाकलेली आहेत. उदाहरणार्थ बाबासाहेबांच्या बुद्ध मौनात जातो आणि मौनात गेल्यानंतर ब्रह्मासहमपती ब्रह्मलोकातून येतो आणि तो बुद्धाशी संवाद करतो आणि त्याला सांगतो की अरे काय जग आता बुडायला लागलेलं आहे आणि तू काही सांगत नाही, इतकं आता तू जगबुडे होईल आणि तू काय बोलला नाही तर तुझंच नुकसान नाही, या काय मनुष्य मात्रच नुकसान होणार आहे. अशी विनंती केली. बुद्ध म्हणाले हे बघ ब्रह्मा, मला जे सापडलेलं आहे, जे काही असेल जे सापडलेलं आहे ते मला दुसऱ्याला सांगता येणार नाही. आणि समजा मी सांगण्याचा प्रयत्न केला तर ते त्याला समजणार नाही, त्यामुळे मी त्यालाही दुःखी करत नाही, मलाही दुःखी करत नाही. मला मौनातच आनंद घेऊ दे ना, जो काय घ्यायचं आहे जे काय मला सापडले ते मला उपभोगू दे. पुन्हा विनंती केली, पुन्हा विनंती केली आणि शेवटी बुद्ध तयार झाले. कोणते बुद्ध? बाबासाहेबांचा बुद्ध, ओरिजिनल बुद्ध नाही,
बाबासाहेबांचा बुद्ध तयार आहे. वा मग तो म्हणाला ठीक आहे ब्रह्मा, मी बोलतो आणि लोकांना आनंदी करतो, दुःखमुक्त करतो, कारण आत्तापर्यंतच्या सर्व धर्मांनी हे जग कसं आहे हे सांगितलेलं आहे. माझा धम्म हे जग कसं बदलायचं हे सांगणार आहे. मी बदंत आनंद कौशल्यांना एकदा विचारले की हे जे बुद्धाच्या तोंडी टाकलेलं वाक्य आहे बाबासाहेबांनी, हे त्रिपिटकात कुठे आहे मला दाखवा. हे त्रिपिटकात आहे कुठे? तर बदंत फार भारी म्हणत होते कौशल्यांनी. म्हणले हो तो आपको भी मालूम आहे और मुझे भी मालूम आहे. हे काय? ते हे जे वाक्य आहे हे वाक्य कार्ल मार्क्सने फॉवरबाकवरती जे थिसिस लिहिले त्याच्यातला 11वा थिसिस आहे. आणि तो 11वा थिसिस असं म्हणतो की दी फिलॉसॉफर्स हॅव इंटरप्रिटेड द वर्ल्ड इन व्हेरियस वेज, हाऊ एवर द पॉइंट इज हाऊ टू चेंज इट. हे जग कसं बदलायचं, हे जग कसं आहे हे तर सगळ्या तत्त्वज्ञानाने सांगितलं आहे, पण हे बदलायचं कसं हे कोण सांगणार? तोच प्रश्न बाबासाहेबांनी बुद्धाच्या तोंडी घात, तेच वाक्य बाबासाहेबांची बुद्धाच्या तोंडी घातलेलं. तर बाबासाहेबांचा जो बुद्ध आहे हा क्रांतिकारी बुद्ध आहे, हा धार्मिक बुद्ध नाही, हा धर्मतत्वज्ञानात बुडालेला बुद्ध नाही. आणि ओरिजिनल जो बुद्ध होता तो तुम्हाला तुमच्या अस्तित्वाच्या मूळ गाभ्यापर्यंत नेणारा, आतमध्ये डोकावून तो बुद्ध होता. ती त्या काळातली गरज होती, ती बुद्धाने पूर्ण केली. आता या काळातली गरज जी होती ते बुद्धाला क्रांतिकारी बनवणं अशी गरज होती. आणि म्हणून बाबासाहेबांचा बुद्ध क्रांतिकारी आहे. बाबासाहेबांचा बुद्ध हा बदलाची भाषा करणारा बुद्ध आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो बाबासाहेबांनी त्यांना शिकवला. आणि बाबासाहेब म्हटले की तुमच्यासाठी काही विपश्यना ध्यान बिन काही शक्य आहे का? तुमचे पोटाचेच प्रश्न इतके आहेत की तुम्हाला हे करायला सवड कुठे आहे? हे सगळे श्रीमंताचे चोचले आहेत, ते करावं लागतं, कारण त्यांना झोप येत नसते रात्रीची. तुम्ही नुसते अंथरुणावर पडलात की तुम्ही घोरता, तर तुमच्यासाठी त्याचा काही उपयोगच नाही आहे ना. ज्याचा उपयोग नाही ते मी तुम्हाला कशाला सांगू. आणि म्हणून आता मी संपूर्ण भारतात फिरतो, या ना त्या निमित्ताने, व्याख्यानांच्या निमित्ताने फिरतो, सेमिनारच्या निमित्ताने फिरतो. त्यावेळी माझ्या असं लक्षात येतं की केवळ दलित विद्यार्थी नव्हेत तर दलितेतर विद्यार्थीसुद्धा बाबासाहेबांचं वाङ्मय वाचून आंबेडकरवादी झालेले आहेत. आता तुम्ही कन्हैयाकुमार घ्या किंवा हा जिग्नेश घ्या, ही जी सगळी मंडळी ही मुळात मार्क्सवादी मुलं आहेत. पण जेव्हा त्यांनी बाबासाहेब वाचायला सुरुवात केली त्यावेळी मार्क्स आणि आंबेडकरांचं एक असं मिश्रण त्यांनी केलं आणि त्यांना आंबेडकर कोणते पाहिजेत? क्रांतिकारी आंबेडकर पाहिजेत. त्यांना लाल झेंडा खांद्यावर घेऊन इंडिपेंडंट लेबर पार्टीचा क्रांती करायला निघालेले आंबेडकर पाहिजेत. त्यांना बुद्धाला, मार्क्सला बुद्धाच्या शेजारी नेऊन ठेवणारे आंबेडकर पाहिजेत. त्यांना नुसते त्रिसरण पंचशीला सांगणारे आंबेडकर नको आहेत, तर त्यांना या देशामध्ये क्रांतीला पोषक ठरेल असे सांगणारे जे आंबेडकर आहेत ते पाहिजेत. आणि माझी खात्री आहे की ठीक आहे, काळाच्या ओघामध्ये आपण प्रयत्न न करताना सुद्धा हा विचार प्रवाह वाढणार आहे, पण प्रयत्न केले तर तो लवकर अस्तित्वात येणार आहे. रावसाहेब, एक शेवटचा पण महत्वाचा, म्हणजे अनेक प्रश्न आहेत परंतु वेळेचाही एक भाग आहे. 90 भारतामध्ये म्हणजे अडवाणींचं नाव तुम्ही घेतलं की दहशतवादाचा वादाचं निर्माण, 91 जागतिकरण सुरू. जागतिककरणाने बाबासाहेब आंबेडकरांना जो राज्य समाजवाद हवा होता किंवा संविधानामध्ये अर्थशास्त्राच्या माध्यमातून जो समाजवाद बोलला जात होता तो आतापर्यंत बराच काढला गेला. संविधान आहे, संविधान धोक्यात असण्याची चर्चा आजच्या काळात आहे. तर या अशा काळामध्ये म्हणजे भारतीय समाजाला कोणताही संघर्ष न करता मिळालेला जो लोकशाही अधिकार आहे किंवा लोकशाही समाजवाद आहे हा आता प्रतिक्रांतीच्या टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे का? आणि जर नसेल तर काय येणारं भवितव्य आहे काय? नाही, आता हे कसं आहे की या इतिहासामध्ये 90 दशकात 2 गोष्टी भारताला दिल्या. एक गोष्ट मूलतत्ववाद जो अडवाणींनी सुरू केला
आणि त्याच्या विरोधात म्हणून मुसलमानांनी सुरू केला आणि त्यांचे संघर्ष चालू होते. एकात एक. आता हे लोक म्हणत होते की हिंदू दहशतवाद कसा असू शकतो. आता हिंदू दहशतवाद कसा असू शकतो हे त्या राऊत मुलाच्या घरी जितके स्फोटकं सापडले, इतके बॉम्ब सापडले, इतक्या बाकीच्या बॉम्ब बनवणाऱ्या एक कारखानाच तिथे सापडला, पण हे दहशतवादी नाहीत, हे दहशतवादीच आहेत. आता हे कोणाला कोणावर बॉम्ब टाकणार होते? एक तर मुसलमानावर टाकणार असतील, नाही तर पुरोगामी विचारवंतावर टाकणार असतील, दुसरं कोणावर टाकणार? का त्याने मारलं कोणाला? पानसरेला मारलं. कोणाला? गौरी लंकेशला, दाभोळकरांना. म्हणजे जे विवेकवादी लोक होते कलबुर्गीना त्यांना मारलं, हे त्याच्यासाठी त्याचा उपयोग करणार होते. आणि त्यांचं जे नियतकालिक आहे त्याच्यात ते स्पष्टच लिहिलेलं आहे की हे मारण्याच्याच लायकीचे आहेत उघड. आणि सरकार काहीही त्याच्या संबंधी करत नाही. ते श्याम मानव जे आहेत आपले, त्यांनी ते सगळं दाखवलं ना की ते ह्या सनातन पत्रिकेमध्ये काय काय येते येते, त्याच्यावर काहीच नाही, सरकार गप्प आहे. आणि हे म्हणतात हिंदू आतंकवाद. अरे आतंकवाद हा प्रत्येक धर्मात आहे. मुळात धर्माचा जन्मच आतंकवादासाठी. धर्माचं ते अभिभिन्न भाग आहे. जे त्याच्या धर्माच्या विरुद्ध असतील ते धर्मयुद्ध करणारच. आणि ते धर्मयुद्ध म्हणजे एक प्रकारचा आतंकवादच आहे, हा दहशतवादच आहे. हे जे सगळं करतायत हे सगळं दहशतवाद आहे. मुसलमानही आणि हिंदूही, हे दोघंही आतंकवादाला त्याच्यापासून वेगळं आहे तसं नाही, ते सगळ्यात ते आहे. आता प्रश्न असा आहे की पहिला हा जो मूलतत्ववाद दिला आणि त्याच्यातून जो संघर्ष निर्माण झाला ज्याचे आपण आता साक्षी आहोत आणि काही प्रमाणामध्ये बळी पण आहोत, तसंच 1990च्या दशकाने तुम्हाला जागतिकीकरण पण दिलं. आता जागतिकीकरण दिलं ही गोष्ट खरी आहे, पण जागतिकीकरण आपण नीट समजावून घेतलं नाही. म्हणजे हे आपणच घेतलं नाही असं नाही, जगातल्या कुठल्याच राष्ट्राने नीट समजावून घेतलं नाही. आणि त्याचा ज्या पद्धतीने उपयोग करायचा होता प्रगतीसाठी, आर्थिक प्रगतीसाठी, त्याच्या अंमलबजावणीत खूप चुका झाल्या. ही दुसरी गोष्ट. या जागतिकीकरणाचे एक निर्माते जोसेफ स्टिग्लिट्स हे नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ होते. आणि ही जी जागतिकीकरणाची कल्पना जी आहे तिची मांडणी करणाऱ्यापैकी एक आहेत, म्हणजे अजून आहेत ते. त्याने जागतिकीकरणानंतर एक 7-8 वर्षामध्ये एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे डिसकंटेंट्स ऑफ ग्लोबलायझेशन. आणि त्याने असमाधान व्यक्त केलं की आमच्या मनात जे जागतिकीकरणाची प्रोसेस होती ती जागतिकीकरणाच्या प्रोसेसचा फायदा जगात कुणी घेत नाही. मग तो कुणी घेतला? मग तो चीननी कसा घेतला ते त्याने सांगितलं, श्रीलंकेने कसा घेतला ते त्याने सांगितलं, कुठे कुठे शिक्षणाचं प्रमाण वाढलं. कारण जागतिकीकरण हा मॉडर्नायझेशनचा एक प्रकार आहे, आधुनिकतेचा एक प्रकार आहे. जागतिकीकरण म्हणजे आधुनिक अर्थव्यवस्था असं आहे. आणि आधुनिकतेचं जर कुठलं सगळ्यात, कारण आधुनिकता ही सुद्धा प्रबोधनाच्या चळवळीतूनच झालेली आहे. आता या आधुनिकतेचं कसं होतं की आधुनिकता म्हणजे काय? तर आधुनिकता याचा अर्थ असा की प्रत्येक माणसाला शिक्षण मिळालं पाहिजे, प्रत्येक माणसाला स्वास्थ्य मिळालं पाहिजे, शारीरिक स्वास्थ्य मिळालं पाहिजे, आणि प्रत्येक माणसाला जीवन जगण्याचा अधिकार असला पाहिजे. या तीन पायावरती मॉडर्निझम उभा आहे. आणि हे आलं बरं, हे आपोआप आलं, हे कोणी आणलेलं नाही. आपण ते अमेरिकेला विनाकारणशिवाय देतो, हे काय? आणि आता अमेरिकेला शिवाय देतो आणि अमेरिका पण जागतिकीकरणाला शिवाय देते, पण ती का सायलेंटली देते, ती का ओपनली बोलत नाही?
पण त्यांचा पण विरोध आहे तिथल्या कॉमन माणसाचा. ते सगळंच चालू आहेत. पण जागतिकीकरण नष्ट करायचं काम ना अमेरिका करू शकत, ना भारत करू शकत, ना कुठलाही एक देश करू शकत. याचं कारण असं आहे की जागतिकीकरण हे नुसतं भांडवलाचं नाही, तर हे माणसांचं पण आहे. जागतिकीकरण फसलं का, याचं कारण जागतिकीकरण फक्त भांडवलाच्या मर्यादेत ठेव. म्हणजे भांडवल जागतिक झालं, माणूस प्रादेशिक, पण माणूस त्याच्या देशातच राहिला, गुंतून राहिला. आणि त्यामुळे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये त्याला जे स्वातंत्र्य पाहिजे होतं ते स्वातंत्र्यच राहिलं नाही. कारण जागतिकीकरण हे पूर्णपणे स्पर्धेवर उभं आहे, आणि म्हणून जे स्पर्धेत धावू शकतात त्यांची प्रगती होते, पण ज्यांना स्पर्धा करण्या इतकी शक्तीच नसते ते आणखीन पाठीमागे जातात. त्यामुळे जागतिकीकरणाचा जो तोटा आहे तो सगळ्यात गरिबांना झालेला आहे. जागतिकीकरणाची मूळ कल्पना अशी नव्हती. जागतिकीकरणामध्ये माणसांचं पण जागतिकीकरण झालं असतं, म्हणजे कर्तृत्ववान गरिबांची पोरं जर अर्थात थोडी गेलेली पण आहेत, म्हणजे त्याचा फायदा त्यांना झालेला आहे ना, असं नाही. म्हणजे 1970 सालापर्यंत जे श्रावण आणि भाद्रपदात उपाशी राहत होते अशा मुलांचे नातू नातीसुद्धा आता अमेरिकेत आहेत, त्याचा काही फायदा झाला जागतिकीकरणाचा. परंतु तो सार्वत्रिक जो व्हायला पाहिजे होता तो काही झाला नाही. याचं कारण आपण माणूस त्याच्या त्याच्या देशात त्याच्या त्याच्या प्रदेशात डांबून ठेवला, त्यामुळे ते फसलं. म्हणून स्टिग्लिट्झ जे म्हणत होते की ही जागतिकीकरणाची जी अंमलबजावणी जी आहे ती आमच्या मनाप्रमाणे ती होत नाही, म्हणून मी अस्वस्थ आहे. आणि त्याच्यानंतर स्टिग्लिट्झचं दुसरं पुस्तक आलं, ए ग्रेट डिवाइड म्हणून. आणि त्याने संपूर्ण अर्थशास्त्रीय चर्चा करून सांगितलं की जगामध्ये श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये किती मोठी दरी निर्माण झालेली आहे जी जागतिकीकरणापूर्वी नव्हती. हे सगळे त्याचे परिणाम आहेत. आता मी विचार करतो आहे की बाबासाहेब असते तर त्यांनी जागतिकीकरणाबद्दल काय प्रतिक्रिया दिली असती. मला असं वाटतं की जागतिकीकरण आपण हे हस्तक्षेपाविना स्वीकारलं आणि आपल्या देशाच्या गरजा नेमक्या काय आहेत त्याचा विचार न करता स्वीकारलं, त्यामुळे सगळा गोंधळ आहे. जेव्हा आपण आपल्या देशाच्या मूळ गरजा समजावून घेऊ त्यावेळे आपल्याला जागतिकीकरणात हस्तक्षेप करावा लागेल. आणि जागतिकीकरणाला आपल्या फायद्यासाठी कसं वापरता येईल याच्यासाठी त्याच्यात हस्तक्षेप करणं पाहिजे. तेव्हा त्याच्यासाठी जर तुम्हाला हस्तक्षेप करायचा असेल तर जनतेची चळवळ असली पाहिजे, आणि जनतेची चळवळच त्याच्यात हस्तक्षेप करू शकते, इतर कोणी त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणजे आत्तापर्यंत इथपर्यंत आपण गोष्ट ही आणलेली आहे. आता मुळात प्रश्न असा आहे की जर तुम्हाला जागतिकीकरणात हस्तक्षेप करायची असेल तर जनतेची चळवळ असावी लागेल आणि जनतेने हस्तक्षेप करावा लागेल आणि जागतिकीकरणाचा फायदा आपल्या देशासाठी कसा करून घ्यायचा हे बघावं लागेल. आता झालं आहे काय, बघा तुम्ही जागतिकीकरण स्वीकारलं आणि समजा तुम्ही स्वीकारलंही नसतं तरी आजच्या भाजपच्या सरकारला कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने अमेरिकेच्या गोटातच जावं लागलं असतं. जागतिकीकरणावर तुम्ही ते याच्यावर डंकेलवरती सही केल्यामुळे तर तुम्ही आता पूर्ण अडकलेले आहात आणि अमेरिका तुम्हाला दम देते की वर्ल्ड बँक त्याचवेळी तुम्हाला मदत करता येईल ज्यावेळी तुम्ही कुठल्याही पद्धतीनं इराणकडून तेल घेता कामा नये. आता इराणकडून तेल भारताने घ्यायचं नाही असं अमेरिका सांगते आणि भारत सरकार त्याला मान्यता देतो, देश सार्वभौम राहिला कुठे? सार्वभौम म्हणजे काय, की अंतर्गत दृष्ट्या आणि आंतरराष्ट्रीय दृष्ट्या तो देश समर्थ असणं आणि स्वतःची भूमिका त्याने पार पाडणं म्हणजे तुम्ही सार्वभौम असता. जागतिकीकरणामध्ये आपण सार्वभौमत्वच गमावून बसलेलो आहोत. जर तुम्ही आजही इराणकडून तेल घेतलं तर तेल निम्म्या किमतीवर येईल भारतात,
पण ते जागतिकीकरणात करता येत नाही, करू देत नाही तुम्हाला कोणी. म्हणून तुम्हाला जे देश अमेरिके इराणचं तेल वापरतात त्या देशामध्ये चांगली चंगळ आहे त्या लोकांची. आपल्यावर बंदी आहे कारण आपण पूर्णपणे अमेरिकेच्या आरे गेलेलो आहोत. आपण आपलं काहीच करत नाही, आपण सगळं अमेरिकेच्या इशाऱ्याने करतो. तर तोपर्यंत जोपर्यंत या जागतिकीकरणाला मानवी चेहरा प्राप्त होत नाही तोपर्यंत या जागतिकीकरणाचा उपयोग आपल्याला करून घेता येणार नाही. येणारा काळ भारतीय लोकशाहीसाठी हा उत्थानाचा आहे का असा आशावाद आता आपल्याला वाटतो? नाही, आता माझं असं मत आहे, आता लोक म्हणतात काय काय वगैरे ते ठीक आहे. या देशामध्ये हुकुमशहा निर्माण होणं फार अवघड गोष्ट आहे, म्हणजे खोडाची किती इच्छा असली तरी. याचं कारण असं आहे की हा एवढा खंडप्राय देश आहे, याच्यावरती एकटा हुकुमशहा राज्य करू शकत नाही. आणि सैन्याकडे एवढी ताकद नाही की ज्या संपूर्ण देशामध्ये दहशत निर्माण करेल. आपल्या देशात हुकुमशहा कोणी झालाच तर ताबडतोब या देशाचं विघटन होईल, कारण अंतर्गत वाद उभे राहतील. दक्षिण विरुद्ध उत्तर हा पहिला वाद सुरू होईल. दुसरा सांस्कृतिक संघर्ष वाढेल, हिंदू विरुद्ध मुसलमान असा सांस्कृतिक संघर्ष होईल. भाषेचे संघर्ष वाढतील, मराठी विरुद्ध गुजराती, नाहीतर तो आपण केलेलाच आहे संयुक्त महाराष्ट्रामध्ये. हे सगळे संघर्ष सुप्त संघर्ष आहेत, भारतामध्ये अनेक सुप्त संघर्ष आहेत, ताबडतोब उफाळतील. आणि या सगळ्यांना दाबून ठेवण्याची ताकद ना हुकुमशहात आहे ना आपल्या देशाच्या मिलिटरीत आहे. पाकिस्तान हे करू शकतो कारण तो आपल्या एका प्रांताएवढा आहे, सैन्य तिथलं ते करू शकतं. एवढ्या खंडप्राय देशाला हे कोणी करू शकणार नाही. आणि मुळात आपल्या देशामध्ये जर 70-75 वर्ष लोकशाहीची एक बैठक आहे तर ही बैठक सामान्य माणसापर्यंत ती रुजलेली आहे. आणि त्याचं उदाहरण आपल्याकडे इंदिरा गांधी स्वतःच आहेत ना. त्यामुळे इंदिरा गांधी ज्या पद्धतीनं शेवटच्या काळामध्ये म्हणजे मधल्या काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं थोडंसं दमन आणलं होतं पण त्याच्याविरुद्ध जनतेने प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. पण ती प्रतिक्रिया त्यांनी मताच्या पेटीतून नोंदवलेली आहे आणि मताच्या पेटीतूनच तिला पुन्हा पुढे आणलेलं आहे. तसं या हुकुमशहाच्या विरोधात जो संघर्ष होईल तो हिंसक संघर्ष होईल. आणि इथे जातीयुद्ध होईल. जातीयुद्ध जर सुरू झालं म्हणजे अनार्की आली तरी जातीयुद्ध होईल आपल्या देशामध्ये. आणि त्याच्या सर्वात मोठा बळी स्त्रियांचा जाईल. आणि हुकुमशहा आला तरी अनार्की येईल, तर कोणीच कोणाचं काय ऐकणार नाही ना. सरकारचे कायदे पाळण्याची भारतीय मानसिकता आहे पण आदेश पाळण्याची भारतीय मानसिकता नाही आज तरी. तर मला स्वतःला असं वाटतं की भारताला तसा फॅसिझमचा धोका नाही किंवा भारताला तसा हुकुमशहाचा धोका नाही. फक्त प्रश्न असा आहे की हुकुमशहा होण्याचा प्रयत्न कोणी करणारच नाही असं नाही, किंवा फॅसिझम आणण्याचा कोणी प्रयत्न करणारच नाही असं नाही. परंतु या प्रयत्नाच्यामुळे देशाचं विघटन होण्याची शक्यता आहे आणि देशाची आर्थिक प्रगती खुंटण्याची एक गोष्ट त्याच्यामध्ये होणार. कारण कोणत्याही देशाचा विकास तेव्हाच होतो ज्यावेळी त्या देशात शांतता असते, सलोखा असतो. आणि हा सलोखा एक तर अराजकातही संपुष्टात येईल आणि हुकुमशाहीतही संपुष्टात येईल. हे सलोखा शिल्लक राहणार नाही. तेव्हा फार झालं तर ही मंडळी काय करतील की एक अराजकाचं वातावरण निर्माण करून वरिष्ठ वर्गाच्या हितसंबंधाचं संरक्षण करतील आणि खालच्या लोकांना फार फक्त बोंबा मारायला लावतील. आणि त्या बोंबा कशा थोड्या कमी करायच्या याचं ट्रेनिंग घेतलेले हे लोक आहेत आणि त्यामुळे ते त्यांना किती उपयोगी पडेल सांगता येत नाही. पण शेवटी इथे लोकशाहीचाच विजय आहे. भारतीय समाज हा इतका विभिन्न क्षेत्रामधून आहे, विभिन्न प्रांतांमधून आहे, त्यामुळे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची हुकुमशाही
किंवा लोकशाहीच्या विरोधातली कोणती व्यवस्था या देशामध्ये टिकू शकत नाही हा आशावाद नव्हे तर ठाम निर्धार ज्यांनी आपल्यासमोर व्यक्त केला ते भारतातले आजच्या काळातले सर्वात मोठे तत्वज्ञ आणि भारतातील अग्रणी तत्वज्ञ म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते नाव डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी त्रिवेद मीडिया टी व्हीच्या परिवर्तनाचे महाशिलेदार या सदरात जो आपल्याला विशेष भेट दिला त्यांचे आपण खूप खूप आभार. थँक्यू.